नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूयाच्या काही ठळक घडामोडी. बहुजनांवरील अन्यायाच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चाची 24 एप्रिल पासून राज्यभरात निघणार परिवर्तन यात्रा. बांधावरील शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री निवासस्थानावरती आक्रोश मोर्चा. 7व्या वेतन आयोगाचा पैसा शेतकऱ्यांना देण्याची मागणी. नवी मुंबईत शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा संपन्न. सेनानेते सुभाष देशमुखांचे कार्यकर्त्यांना जिंकण्याचं आवाहन. पब्लिक इन्शुरन्स कंपन्यांच्या खाजगीकरणाविरोधात इन्शुरन्स कर्मचाऱ्यांनी मुंबईत केले तीव्र आंदोलन. आणि अकोला नकाशीच्या पक्षीप्रेमींची जलपात्र संकल्पना. जंगलातील पक्ष्यांना मिळाले हक्काचं पाणी. पब्लिक सेक्टरमधील इन्शुरन्स कंपन्यांचं विलिनीकरण होऊन त्यांचं खाजगीकरण करण्याचा घाट केंद्र सरकारनं घातलाय. याविरोधात कर्मचारी संघटना आक्रमक झाल्यात. जनरल इन्शुरन्स एम्प्लॉईज युनियन वेस्टर्न झोननं केंद्र सरकारच्या प्रस्तावित निर्णयाला विरोध करत तीव्र लढा उभारण्याचा इशारा दिलाय. जनरल इन्शुरन्स एम्प्लॉईज युनियन वेस्टर्न झोनच्या नेतृत्वाखाली पब्लिक सेक्टरमधील इन्शुरन्स कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. कारण केंद्राने पब्लिक इन्शुरन्स सेक्टरचे खाजगीकरण करण्याचा घाट घातलाय आणि त्याची सुरुवात कंपन्यांच्या विलिनीकरणाच्या निर्णयाने केली जाते. संघटनेचे जनरल सेक्रेटरी पी बी सावंत यांनी सर्वानुमते या निर्णयाला विरोध केलाय. भाजप सरकारने बजेटमध्ये जेव्हा सेशन होतं, बजेट सेशनमध्ये, तर बजेट सेशनमध्ये भाजप सरकारने घोषणा केली होती की 3 कंपन्यांचं विलिनीकरण करणार, 1 कंपनी करणार 3 कंपन्यांची, आणि त्याच्यानंतर त्यांचं प्रायव्हेटायझेशन करणार. विलिनीकरणाला आमचा विरोध नाही आहे, पण विलिनीकरण हे 3 कंपन्यांचं करण्याच्याऐवजी 4 पब्लिक सेक्टर कंपन्यांचं तुम्ही विलिनीकरण एकत्रित करा, ज्याच्यामुळे ती पब्लिक सेक्टर इंडस्ट्री मजबूत होईल. आणि विलिनीकरण केल्यानंतर तुम्ही डिसइन्व्हेस्टमेंट जे करता, खाजगीकरण जे करण्याचा तुमचा जो प्रयत्न आहे, त्या प्रयत्नाला आमचा विरोध आहे, त्यांचा आम्ही निषेध करतो. आता ज्यांनी विलिनीकरण जे करणार आहे त्याच्यामध्ये ओरिएंटल इन्शुरन्स, नॅशनल इन्शुरन्स आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपन्या, ह्या 3 पब्लिक सेक्टर कंपन्यांचं विलिनीकरण होतं आहे. पण त्याचबरोबर न्यू इंडिया ही देखील 1 पब्लिक सेक्टर कंपनी आहे. आणि इंट्रा कंपनी कॉम्पिटिशन जे होतं रेटिंगमध्ये, ते कुठेतरी थांबावं आणि कंपन्यांची स्थिती फायनान्शियली चांगली व्हावी म्हणून आमचा एक आमची मागणी आहे. पब्लिक सेक्टरचं खाजगीकरण झालं तर त्याचा मोठा परिणाम प्रकर्षानं सामाजिक प्रगतीवर होणार आहे. त्यामुळेच आता खाजगीकरण रोखण्याकरिता लोकप्रतिनिधींशी चर्चा देखील केली जाते. आता या 4 कंपन्यांमध्ये मिळून जवळपास 50-55 हजार एम्प्लॉईज आहेत पूर्ण देशभरामध्ये. आणि खाजगीकरणाची कुराड कोसळल्यानंतर खूप काही गोष्टी होऊ शकतात आणि त्याच्यामध्ये कदाचित नोकर कपात पण होण्याची शक्यता आहे. सध्या काही सांगता येत नाही, पण आता गव्हर्नमेंट काय धोरण ठरवणार त्यावर सगळं काही अवलंबून आहे. तर तरी पण पुढचे धोके जे आहेत ते धोक्यांबद्दल आताच लोकांच्या मनामध्ये एक जागृती निर्माण करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आम्ही वेगवेगळ्या MPs मेंबर ऑफ पार्लमेंटना जाऊन भेटतो आहोत, परत MLAs जाऊन भेटतो आहे, त्यांना आमची भूमिका समजावून सांगतोय की आम्ही ह्याला काय विरोध करत आहोत. एकंदरीतच कर्मचाऱ्यांनी खाजगीकरणाला कडाडून विरोध केलाय. कारण कर्मचाऱ्यांच्या भविष्याशी खेळणारा हा निर्णय आहे आणि त्यामुळेच हा निर्णय रद्द होण्याकरिता आता जनजागृतीचं पाऊल देखील उचलले जाणार आहे. आमचा विरोध जो आहे हा सार्वजनिक दृष्टिकोनातून आहे. कारण जेव्हा खाजगीकरण होणार नक्कीच आहे की नोकर कपात होण्याचे चान्सेस जास्त आहे, त्याचा परिणाम कुठेतरी समाजावर देखील होतो. म्हणजे हे फक्त आमच्या इंडस्ट्रीपुरतं मर्यादित नाही, हे बँकिंग सेक्टरला देखील चाललं आहे. पण इतर जी पण जी नवरत्न जी होती पब्लिक सेक्टरची, त्यांना गव्हर्नमेंटने हळूहळू स्वतःचा पैसा त्याच्यातून काढून घेण्याची सुरुवात केली आहे. आणि टोटली म्हणजे संपूर्णतः खाजगीकरणाच्या मार्गावर आपले म्हणजे जेवढे सरकारी उद्योग आहेत त्यांनी खाजगीकरणाच्या मार्गावर नेत आहेत, तर त्याला विरोध आहे. हा आमच्या इंडस्ट्रीमध्ये आहेच आणि इतर ठिकाणी जेव्हा होतं तिथे पण आमचा त्याला सपोर्ट असतो. या आंदोलनात आमची भूमिका आता सध्या तरी आम्ही जी भूमिका जी मांडलेली ती भूमिका खाजगीकरणा विरोधाची आहे. ही आणखीन याच्यापुढे तिरवलं होतं ना, जेवढं आम्हाला हे आंदोलन जनमानसापर्यंत घेऊन जायचं आहे, सामान्य लोकांपर्यंत घेऊन जायचं आहे आणि जेवढे पॉलिटिशियन्स आहेत त्यांच्यापर्यंत देखील आम्हाला हे घेऊन जायचं आहे. कॅमेरामॅन किरणसह प्रशांत कापडे जनादेश वृत्तवाहिनीकरिता.